सोलापूर महानगरपालिकेचा महापौर महाविकास आघाडीचा करायचा अशी मोड बांधलेल्या महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन भाजपाच्या महापौर पदाचा मार्ग सुकर केला. गेल्या 4 दिवसांपासून सोलापूर महानगरपालिकेचे महापौर पद चांगले चर्चेत आले होते, कारण राज्यात महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर तोच पॅटर्न सोलापुरातही महापौर पदाच्या निवडणुकीत राबवायचा असा चंग महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बांधला होता. त्यानुसार त्यांच्यामध्ये चर्चा झाल्या, बैठका झाल्या. त्यानुसार काँग्रेसकडून फिरदोस पटेल तर शिवसेनेकडून सारिका पिसे यांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर इकडे MIMकडून शहाजिदा बानो शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या निवडणुकीत शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र बुधवारी झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना या दोन मोठ्या पक्षांच्या उमेदवारांनी महापौर पदाच्या निवडणुकीपासून अचानक माघार घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत भाजपाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या या भूमिकेमुळं महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसून आलं. त्यामुळं भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांच्या विरुद्ध MIMच्या शहाजिदा बानो शेख अशी लढत झाली आणि यन्नम यांना 51 मते तर MIMच्या शेख यांना 8 मते मिळाली आणि अपेक्षितपणे MIMचा पराभव झाला. काँग्रेस आणि शिवसेनेनं सोयीचं राजकारण करत भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांना समर्थन दिल्याचं दिसून आलं. मात्र महापौर पदावर पाणी सोडणाऱ्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं उपमहापौर पदासाठी मात्र एकी दाखवली, म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं अगोदर ठरलं होतं. भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांना महापौर करण्यासाठी निवडणुकीतून माघार घेऊन तटस्थ राहायचं, परंतु उपमहापौर पदाची निवडणूक लढवायची. या महाविकास आघाडीच्या सोयीच्या राजकारणामुळं MIMनं महाविकास आघाडीपासून दूर राहणंच पसंत केलं. महाविकास आघाडीच्या सोयीच्या राजकारणामुळं महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदाला मुकावं लागलं. उपमहापौर पदासाठी भाजपाकडून राजेश काळे, काँग्रेसकडून फिरदोस पटेल तर MIMकडून तस्लीम शेख या निवडणूक रिंगणात होत्या. मात्र याही निवडणुकीत भाजपचे राजेश काळे विजयी झाले. शिवसेनेनं काँग्रेसच्या फिरदोस पटेल यांना साथ दिली, मात्र दोन्ही मिळून केवळ 34 इतकं संख्याबळ असल्याचं दिसून आलं. उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचा पराभव झाला. दरम्यान याबाबत काँग्रेस गटनेते चेतन नरोटे यांना विचारलं असता त्यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं. शिवसेनेच्या स्वार्थी आणि अंतर्गत गटबाजीमुळेच महापौर पद आणि उपमहापौर पदाचा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं असं मत चेतन नरोटे यांनी व्यक्त केलं. सोलापूर शहरामध्ये गेले 4-5 दिवस झालं जे वातावरण होतं, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित, MIM हे सगळे एकत्रित आले होते. शिवसेनेच्या गटबाजीमुळं ह्या ठिकाणी शिवसेनेचा ह्या ठिकाणी महापौर होऊ शकला नाही. महाराष्ट्रामध्ये जसं सत्ता बदल झाली, इथल्या गटातटाच्या राजकारणामध्ये ह्या ठिकाणी शिवसेना एकत्र न आल्यामुळं शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादी, MIM, वंचित हे सगळे मतं द्या तयार असताना ह्याचा फायदा शिवसेनेला इथल्या नेत्यांना घेता आला नाही. त्यामुळं शिवसेना गटातटाच्या राजकारणामध्ये अडकल्यामुळं ह्या ठिकाणी त्यांचा उमेदवार ठिकाणी काढून घ्यावा लागला. आमची भूमिका असं की पिसे मॅडम जर थांबले असते तर आम्ही पिसे मॅडमला मतदान करतो असं तानाजी सावंत आणि शिवाजी सावंत सर हे जे आमचे नेते आहेत आणि दिलीप माने वानकर यांनी सर्वांना सांगितलं होतं. परंतु या ठिकाणी अचानक पिसेताईंचं अर्ज माघारी घेतल्यानंतर MIMपेक्षा आम्हाला एक उमेदवार म्हणून यन्नमताई चांगले वाटले आणि त्यामुळे आम्ही यन्नमताईच्या पाठीमागे आम्ही मतदान केलं. महाआघाडीची जी आपली युती झालेली होती त्या युतीला आम्ही युतीचा धर्म पडला आणि आम्ही जे सावंतसाहेबांना शब्द दिले होते की महाआघाडीचे जे उमेदवार असतील त्यांना मतदान करू आणि त्याप्रमाणे आम्ही महाआघाडीला मतदान करू. महाआघाडीचा जर उमेदवार असला असता तर आम्ही मतदान केलंच असतं. तुम्ही बघितलेलंच आहे, उपमहापौरला आम्ही मतदान केलं म्हणजे महापौरला आम्ही केलंच असतं. पण MIMपेक्षा आम्हाला कधीही म्हणजे उमेदवार चांगले वाटले. तटस्थ म्हणजे काय करावं हे त्यांचं मत होतं. मला पक्षादेश महाआघाडीला मतदान करावं असं होतं, पण महाआघाडीचे उमेदवार देत नाही असं आमच्या आदेशामध्ये नव्हतं. सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनामध्ये जी राज्यामध्ये सत्ता आहे सध्या महाविकास आघाडीची, त्या सत्तेचं समीकरण या सोलापूर शहरामध्ये घडते का हे बघण्याचा दृष्टिकोन वंचित बहुजन आघाडीने बघितलेला आहे.
परंतु ह्या तिन्ही पक्षामध्ये मतभेद या ठिकाणी निर्माण झाले, शिवसेनेमधले मतभेद, काँग्रेसमधले मतभेद आणि राष्ट्रवादीमधले मतभेद, त्यामुळं वंचित बहुजन आघाडीने या महापौर आणि उपमहापौराच्या निवडीमध्ये या ठिकाणी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आणि या शहराला या ठिकाणी हे तिन्ही पक्ष मिळून या ठिकाणी केलं असतं तर आम्ही या ठिकाणी त्यांच्या बाजूनं मतदान केलं असतो, परंतु या तिन्ही पक्षांनी ह्या शहराला विकासापासून वंचित करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे असा माझा आरोप आहे तुमच्या माध्यमातून. पक्षाच्या अंतर्गत गटबाजीच्या स्थानिक पातळीच्या अंतर्गत गटबाजीमुळे त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आणि त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये एकमत राहिलं नाही. वेगवेगळे घटक पक्ष वेगवेगळे निर्णय त्यांनी स्वतंत्रपणे घेतलं, त्यामुळं हा महाविकास आघाडीचा महापौर या ठिकाणी बसू शकला नाही आणि उपमहापौर पदासाठी काँग्रेस सदस्यांनी जे उभं केलं त्यांना राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आणि इतर घटक पक्षांनी त्यांना मतदान केलं. सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर निवडीकरता भाजप वगळता इतर पक्षांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली होती. महाविकास आघाडीच्या माध्यमातून मॅजिक फिगर गाठण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वेळ घालवणं अपेक्षित होतं, पण तसं न करता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महेश कोटे परिवाराला अडचणीत आणण्याचा डाव आखला होता अशी प्रतिक्रिया सेनेचे नेते महेश कोटे यांनी व्यक्त केली. काही लोकांनी कोटे फॅमिलीला बदनाम करण्यासाठी काही डाव रचलेले होते आणि आमच्या घरात भांडणं लागावं हा मूळ उद्देश काही लोकांचा होता, पण आज ते स्वतः जे करायला गेले त्याच्यात उघडे पडलेले आहेत आणि त्यामुळं सावंत समोरसुद्धा त्यांचं जे काय पक्ष वाढवण्याचं धोरण आहे का पक्ष संपवण्याचं धोरण आहे हे उघडं पडलेलं आहे आणि त्यामुळं मला वाटतं आता मी जास्त बोलण्याची गरज नाही आहे. पक्षालासुद्धा लक्षात आलं माझं नुकसान कशा पद्धतीने ह्या लोकांनी केलं आहे. फक्त हे काही लोक पक्षापेक्षासुद्धा घाणेरडं राजकारण करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवतात. हे काल सावंत साहेबांसमोर आणले आणि सावंतसाहेबांनी त्यांच्याशी जे काय बोलायचं ते बोललेलं आहे, त्यामुळं निश्चित पुढच्या काळामध्ये दिसून येईल काय खरे कोण आणि खोटे कोण हे दिसून आलेलं आहे ह्या ह्याच्यात, आणि त्यामुळं मला अधिक बोलण्याची गरज नाही.